मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आणखीन एक महत्त्वाचं वक्तव्य म्हणजे असं की लढायला ते आणि घरात बसायला दुसरे असं म्हणत त्यांनी आपला घणाघात चालू ठेवला. पण माझं तर मत आहे की कदाचित न जाणो येत्या वर्षभरात म्हणजे आता डिसेंबर संपला येत्या वर्षभरात म्हणजे आता कर्नाटकासाठी महाराष्ट्र तोडण्याचं कारस्थान गुजरातसाठी महाराष्ट्रातले उद्योग पळवण्याचं कारस्थान असं पळवता पळवता इथला हा सगळा कोलमड सगळं कोलमडलं आणि महाराष्ट्रात असते पण बॉम्बची माळ आता फुटायला लागलेली आहे. रोज एक एक मंत्र्याचा घोटाळा येतो एक एक दोन दोन तीन तीन शेवटी आता हे मला वाटतं कंटाळा लागले किती घोटाळ्यात ते बोलायचं. फोटो चोरले हिम्मत असेल तर मैदानात लढा असं आव्हान देण्यात आले. जे घरातून बाहेरच पडत नाही त्यांनी हिम्मत दाखवण्याची भाषा करणं म्हणजे काय.